हाय एवरीवन, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि हा आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे आणि बाहेर आहे. नेहमी माझं आणि माझ्या व्हिडिओमध्ये माझा आणि माझ्या फॅमिलींचा बघून तुम्ही बोर झाला असेल ना, तर तसं नाही. हा माझा बाहेर व्हिडिओ आहे, म्हणजे आज आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी, गावाला बाहेर. ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि आम्ही बस स्टॉपवर बसचा वेट करत आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप नवीन चेहरे आणि नवीन ठिकाण बघायला मिळणार आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही चाललो आहे मामाच्या गावी. लग्नानंतर मामाच्या गावाला जायला एवढा इंटरेस्ट नाही राहत, बट आम्ही आईकडे आलो तो रसईला, तर म्हटलं चला मामाच्या घरी पण जाऊन येऊ, मामाच्या मुलाला भेटून येऊ. छोटा बेबी झाला आहे मामाला, त्याला पण भेटायला होतं नाही आणि म्हणून आम्ही चाललो आहे. आणि हे पोचलो आहे मानोरा बस स्टॉपवर. आणि मी इथे कॉलेजला होती 11वी 12वीला, त्यामुळे इथे बस स्टॉपवर खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या. तेच मी हिला सांगत होती माझ्या मावशीच्या मुलीला की पूर्ण मी 11 वर्षाबाद इथं बस स्टॉपवर आली, त्यामुळे इतका आनंद झाला होता असं वाटत होतं आपल्या कॉलेजला जाऊन बघून यावं का काय कसं आहे काय. पण जायला वेळ नाही भेटला, चल मग मामाच्या घरी जायला ऑटो केला आम्ही. तर ऑटोचा ड्रायव्हर पाणी आणायला गेला, कुठं गेला काय माहीत, गर्मीतनी वेट करत बसवलं आम्हाला. आणि थोडंसं तुम्हाला मानोरा दाखवते, बघा किती छान. पहिले असं नव्हता, खूप असे मातीचेच रोड होते, धूळ उडत होती, पण आता छान सिमेंटचे रोड झाले. तालुका आहे पण खूप मोठा नाही, पण ठीक आहे, एक आठवणी असते. तिथे शिकायला होती त्यामुळे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत तिथल्या, खूप ताज्या झाल्या. 11 वर्षानंतर मी गेली आहे तिथे, किती आठवणी ताज्या झाल्या आहे माझ्या. खूप आनंद होत होता मला. आणि हा अंशू मला गर्मी होत आहे तू व्हिडिओ बनवते असं चालू होतं त्याचं. आणि आता पोचलो आहे आम्ही गावाला. मला तर घरही माहीत नव्हतं मामाचं कुठून जावं लागते, बरं झालं हिला माहीत होतं माझ्या बहिणीला. तर ती म्हणाली चल माझ्यासोबत, आणि म्हणत होती फायनली पोचलो मामाच्या गावाला. हो पोचलो, घरी नाही पोचलो आहे, ठीक आहे पोचू. मामाच्या घरी आहे आणि माझ्या मामाची मुलगी खुशी नुसती इंस्टाग्रामवर शायऱ्या बघू बघू शेरू शायऱ्या सांगत राहते. दीदी मी सांगते, दीदी मी सांगते. आणि बस मामाने आणलाय बाजार आणि आम्ही बसलोय भाजीपाला निवडत. तिथे गेले, ड्रेस घालून गेलोय, म्हटलं मामाच्या गावाला चाललोय, छान साडी बिडी घालाव. तर मग मी मामीची साडी नेसली आणि भाजीपाला निवडत बसली मामी. मी भेंडी कापली आणि मग लागलोय आम्ही स्वयंपाकाला. स्वयंपाक करून छान मामाच्या घरी गेलं तरी छान वाटलं, मस्त. मामाचे खूप मोठे मोठे मुलं नाही, छोटेच एक मुलगा आणि एक मुलगी मोठे मामाचे. आणि लहान मामाला तर आत्ता छोटा बेबी झाला आहे. आणि एवढ्या वर्षानंतर त्यांच्यासोबत अशी मस्ती मज्जा करून खूप मजा आली आणि छान वाटलं. तुम्हालाही हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग मी.